नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोडिंग या विषयाअंतर्गत एक नवीन प्रोजेक्ट पाहणार आहोत. हे कोडिंग आपण स्क्रॅच या ॲपच्या मदतीने करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर स्क्रॅच ॲप्लिकेशन ओपन झालेले दिसत आहे. ॲप्लिकेशनच्या डाव्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या कोडच्या टॅब आहेत, याची माहिती आपण मागील पाठात घेतली आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी सुरुवातीला बॅकड्रॉप म्हणजेच आपल्या विषयाशी निगडीत असलेला बॅकग्राऊंड आपण निवडणार आहोत. बघा, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड दिसत आहेत. आजचा आपल्या कोडिंगचा विषय आहे रॉकेट लॉन्चर. रॉकेट लॉन्चरशी संबंधित असणारा बॅकग्राऊंड आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. रॉकेट कशा पद्धतीने लॉन्च होते किंवा त्या प्रकारचा कोड आपण कसा करू शकतो हे आपण या तासिकेमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, मी या ठिकाणी रॉकेट लॉन्चिंग करण्यासाठी जे बॅकग्राऊंड हवे आहे ते शोधत आहे. प्रत्येक बॅकग्राऊंडचा विचार केल्यानंतर आपल्याला असे बॅकग्राऊंड या दिलेल्या बॅकग्राऊंडमधून शोधायचे आहे. या ठिकाणी वेगवेगळे बॅकग्राऊंड दिलेले आहेत. बघा, अंडर वॉटर, आउटसाइड, म्युझिक, स्पेस, अशा प्रकारचे वेगवेगळे बॅकग्राऊंड म्हणजेच बॅकड्रॉप दिलेले आहेत. चला तर मग पाहूया आपल्याला आपल्या प्रकल्पाशी निगडीत असलेला बॅकग्राऊंड दिसतो आहे का. पहा, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड दिसत आहेत. त्यामध्ये मी हा आपल्या प्रकल्पाला शोभेल असा बॅकग्राऊंड या ठिकाणी निवडला आहे. त्यानंतर स्प्राईटची म्हणजेच आपल्या रॉकेटची निवड करायची आहे. स्प्राईटमध्ये देखील आपल्याला वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. ॲनिमल्स, पीपल, फॅन्टसी, त्यानंतर म्युझिक, स्पोर्ट्स, अशा प्रकारचे वेगवेगळे स्प्राईटचे प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर लेटर्स देखील आहेत. तर आपल्याला रॉकेट हे स्प्राईट दिलेल्या स्प्राईटमधनं शोधायचे आहे. पहा बरं, तुम्हाला दिसत आहे का रॉकेट या ठिकाणी? दिसतंय का? सर्वांनी शोधायचा प्रयत्न करा. बघा, आपण या ठिकाणी रॉकेट हे स्प्राईट शोधणार आहोत आणि हे स्प्राईट आपल्याला या ठिकाणी दिसते का हे पाहायचं आहे. त्याचा शोध मी या ठिकाणी घेत आहे. तुम्ही देखील स्क्रीनवर दिसणारे वेगवेगळ्या प्रकारचे स्प्राईट शोधा आणि त्यातून रॉकेट हे स्प्राईट आपल्याला निवडायचे आहे, कारण आजचा आपला प्रोजेक्ट आहे रॉकेट लॉन्चर. रॉकेट लॉन्च होताना वर कसे जाते हे आपल्याला पाहायचे आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला रॉकेट हे स्प्राईट समोर दिसत होते. बघा, पुन्हा आपण शोधूया. वेगवेगळ्या टॅबवर जाऊन आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. म्युझिक, स्पोर्ट्स, त्यानंतर फूड, लेटर्स, अशा प्रकारची वेगवेगळे स्प्राईट आपण या ठिकाणी निवडू शकतो. बघा, आता आपण सुरुवातीपासून शोध घेऊया आणि रॉकेट आपल्याला शोधायचे आहे. पहा, आपल्याला शेवटी आपले रॉकेट सापडले. रॉकेटचा आकार आपण आपल्या गरजेप्रमाणे छोटा करून घेऊया. बघा, परसेंटेजमध्ये 100 दिलेले आहे, त्या ठिकाणी मी ते 75 म्हणजेच 75 असे करतो, म्हणजेच रॉकेटचा आकार छोटा होईल. रॉकेट योग्य ठिकाणी आपण ठेवूया. त्यानंतर आपल्याला कोड करायचा आहे. कोड करण्यासाठी बघा, कंट्रोल पॅनलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या टॅब दिसत आहेत. आपल्याला आपलं रॉकेट कंट्रोल करायचं आहे,
त्यामुळे त्याच्याशी निगडीत असणाऱ्या टॅब या कंट्रोल पॅनलमध्येच आपल्याला मिळतील. कंट्रोल पॅनलमधून मी पहा या ठिकाणी कोणती टॅब घेतलेली आहे, तर टॅबचं नाव आहे पहा प्रेस अप ॲरो. वेन की प्रेस, जेव्हा आपण बटन दाबू त्यावेळेस रॉकेट वरच्या दिशेने जाणार आहे, आणि कोणती की दाबल्यानंतर अप ॲरो. आणि त्याचं दुसरी एक टॅब घेतलेली आहे, टॅबचं नाव आहे पहा कोणती टॅब घेतलेली आहे, टॅबचं नाव आहे चेंज बाय 10. बघा आता आपण त्याला पुन्हा खाली घेऊया आणि म्युझिक या ठिकाणाहून आपल्याला त्याला आवाज देता येणार आहे. पहा रॉकेट तर वर वर जात आहे, अप ॲरो जेव्हा आपण प्रेस करू त्यावेळेस रॉकेट वर जात आहे, आपला कोड बरोबर आहे. तर आता आपल्याला त्याला आवाज द्यायचा आहे. आवाज कुठून देणार, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. आवाज आपल्याला द्यायचा आहे म्युझिक साऊंड्स या टॅबमधून. बघा पिंक कलरची टॅब आहे साऊंड्स, आणि त्यामधून मी ही सुरुवातीची टॅब घेत आहे. सुरुवातीच्या टॅबचं नाव आहे बघा, सुरुवातीच्या टॅबचं नाव काय आहे वाचा बरं. सुरुवातीच्या टॅबचं नाव आहे प्ले साऊंड डॅश डॅश अंटील डन, आणि ती टॅब मी घेत आहे. आणि त्या ठिकाणी मी कम्प्युटरचा आवाज त्या ठिकाणी दिलेला आहे, लेझरचा आवाज त्या ठिकाणी दिलेला आहे. बघा रॉकेट वर जाताना लेदरचा आवाज या ठिकाणी येत आहे. जेव्हा मी अप ॲरो बटन दाबेल त्यावेळेस रॉकेट वर वर जाताना दिसत आहे, आणि त्यासाठी मला अप ॲरो या बटनाचा वापर करावा लागत आहे. आणि आपला आजचा प्रोजेक्ट हाच होता की अप ॲरो या बटनाचा वापर करून वर जाणारे रॉकेट तयार करणे आणि त्याला आवाज देणे. पहा पुन्हा रॉकेट या ठिकाणी वर वर जात आहे आणि त्याचा आवाज देखील येत आहे. आपला कोड अतिशय योग्य प्रकारे रन होत आहे आणि आपला प्रोजेक्ट देखील आपण योग्य प्रकारे बनविलेला आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला मी कोणते कोड वापरले हे दिसत आहेत. व्हेन अप ॲरो की प्रेस्ड, जेव्हा मी अप ॲरो ही की प्रेस करणार त्यावेळेस रॉकेट वर वर जाणार, आणि त्यासोबत प्ले साऊंड लेदर वन अंटील डन. प्ले साऊंड्स अंटील डन, लेदरचा साऊंड त्या ठिकाणी येणार. अशा प्रकारचा आपला आजचा हा कोड होता. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण रॉकेट लॉन्चर हा प्रकल्प बनविला. धन्यवाद.